the pictures, we can see the drops of various sizes and shapes formed on different types of leaves. When a small amount of liquid is dropped on a plain solid surface, the liquid will either spread on the surface or will form droplets on the surface. Which phenomena will occur depends on the surface tension of the liquid and the angle of contact between the liquid and the solid surface. Friends, after discussing four cases for the shape of the liquid meniscus, now we are going to discuss about the shape of a liquid drop on a solid surface. आपण आताच काही पिक्स बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये पानांवर लिक्विडचे ड्रॉप्स, पाण्याचे थेंब कसे तयार झालेले आहेत हे आताच आपण बघितलेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की या फिगरमध्ये हा सॉलिड आणि लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा अक्यूट आहे. या फिगरमध्ये सॉलिड आणि लिक्विड याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस आहे. तर हे असं का घडतं? वेगवेगळ्या पानांवर वेगवेगळा आकार का मिळतोय लिक्विडला? काही ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट आणि काही ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूस, असं का घडतंय? सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस दिस ऑन द बेसिस ऑफ द सरफेस टेन्शन. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही लिक्विडचा जो सरफेस आहे त्याच्यावर सरफेस टेन्शन असतो आणि हा सरफेस टेन्शनचा फोर्स हा त्या लिक्विडच्या सरफेसला टँजेन्शियल ऍक्ट होत असतो. त्या सरफेसला नेहमीच तो टँजेन्शियल ऍक्ट होत असतो. आता या ठिकाणी आपण सर्वच सरफेस टेन्शनचे फोर्सेस डिस्कस करणार आहे. सो टी वन इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट द लिक्विड अँड द सॉलिड इंटरफेस. जिथे त्यांचा इंटरफेस होतो आहे त्या ठिकाणी जो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आहे त्याला आपण टी वन असं नाव दिलेलं आहे, ऍट द लिक्विड अँड सॉलिड इंटरफेस. टी टू हा जो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आहे, टी टू हा जो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आहे तो कुठे आहे? तर दॅट इज ऍट द सॉलिड अँड द एअर इंटरफेस. अँड टी थ्री इज द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऍट द एअर अँड द लिक्विड इंटरफेस. नाव वी आर गोइंग टू डिस्कस ऑन द बेसिस ऑफ टी वन, टी टू अँड टी थ्री how a drop is formed on the surface of a solid. Basically, the formula for the formation of the drop is T2 is equal to T1 plus T3 cos theta. किंवा आपण त्याला रिअरेंज केलं आपण असं लिहू शकतो कोसाइन ऑफ द अँगल, हा जो अँगल तयार झालेला आहे कोसाइन ऑफ द अँगल इज T2 minus T1 upon T3. So now with the help of this formula, cos of theta is T2 minus T1 upon T3, आपण डिस्कस करणार आहे की ड्रॉप हा झिरो किंवा अक्यूट किंवा ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशा पद्धतीने घेतो. सो केस वन इज T2 इज ग्रेटर दॅन T1, म्हणजे हा T2 हा T1 पेक्षा ग्रेटर आहे. नॅचरली हा जो न्यूमरेटर आहे तो कसा आहे? तर इट इज पॉझिटिव्ह. अँड नेक्स्ट T1 इज लेस दॅन T3, म्हणजे हा जो न्युमरेटर आहे हा डिनॉमिनेटर पेक्षा कसा आहे? तर लहान आहे. सो न्युमरेटर इज स्मॉलर, डिनॉमिनेटर इज लार्जर. म्हणून हे जहा जो रेशो येणार आहे तो कसा येणार आहे? तर लेस दॅन 1 येणार आहे. सो कॉस ऑफ थीटा कसा येणार होता? पॉझिटिव्ह. आणि कॉस ऑफ थीटा हा लेस दॅन 1 आहे. तर ही केस जेव्हा असते, अशी जेव्हा केस असते, वी नो दॅट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा थीटा हा अक्यूट आहे. So it will always be less than 90. So asha case madhe jo angle tayar honar ahe liquid and solid cha to angle kasa tayar honar ahe tar asa acute angle of contact tayar honar ahe. Next case is case 2 kashi ahe tar T2 is less than T1, mhanje T2 ha T1 peksha small ahe, mhanje naturally he numerator kasa yenar ahe negative yenar ahe. आणि डिनॉमिनेटर कसा येणार? आणि T2 मायनस T1 इज लेस दॅन T3, म्हणजे न्युमरेटर स्मॉल आहे डिनॉमिनेटर लार्ज आहे. याचा अर्थ काय? तर ही जी हा जो रेशो आहे तो लेस दॅन 1 आहे.
मग अशी जेव्हा केस असते, तुम्ही जेव्हा डॉक्टरबल्स मध्ये नॅचरल कोसाइन्स मध्ये जाऊन बघा की कोसाइन निगेटिव्ह आहे आणि कोसाइन हा लेस दॅन वन आहे, तर त्यावेळेला तो जो अँगल आपल्याला तिथे मिळतो नॅचरल कोसाइन्स मध्ये डॉक्टरबल्स मध्ये तो कसा असतो, ग्रेटर दॅन 90 असतो. आणि मग म्हणजेच तो अँगल हा ऑप्ट्यूस असतो, म्हणजे अँगल हा ग्रेटर दॅन 90 असतो. आणि मग अशा केसमध्ये जो ड्रॉप तयार होतो तो कसा असतो, विच इज ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे अशा प्रकारचा ड्रॉप तिथे, ड्रॉपचा आकार आपल्याला त्या केसमध्ये, या केसमध्ये आपल्याला मिळतो. नो द थर्ड केस इज इफ T2 - T1 = T3. मग T2 - T1 हे न्युमरेटर इज इक्वल टू डिनॉमिनेटर, मग दोन्ही जर सेम असतील तर हे कॅन्सल करतील एकमेकांना. कॉस ऑफ थीटा इज वन, मग कॉस ऑफ थीटा जेव्हा वन असतो, कॉस थीटा वन कोणाचा असतो, तर थीटा झिरो, कॉस ऑफ झिरो इज वन, वी नो. म्हणजे याचा अर्थ थीटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या केसमध्ये झिरो आहे. मग याचा अर्थ काय की ड्रॉप तयार होतो पण त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो, इट इज नियरली झिरो, बट इट इज झिरो. फोर्थ केस आपण डिस्कस करणार आहे. फोर्थ केस मध्ये आपल्याला इफ T2 - T1 > T3, म्हणजे इथे हा न्युमरेटर ग्रेटर आहे डिनॉमिनेटर पेक्षा. न्युमरेटर ग्रेटर जेव्हा असतो डिनॉमिनेटर पेक्षा, तेव्हा कॉस ऑफ थीटा हा कसा आहे, ग्रेटर दॅन वन आहे. मग कॉस ऑफ थीटा हा ग्रेटर दॅन वन कधी असू शकतो का, तुम्ही नॅचरल कोसाइन्स मध्ये जाऊन बघा, कोसाइन कोणत्याच अँगलचा कोसाइन हा ग्रेटर दॅन वन कधीच नसतो. मग जेव्हा ही केस असते, दिस इज इम्पॉसिबल, ही केस इज इम्पॉसिबल आहे, सो द ड्रॉप विल नॉट बी फॉर्म. माझ्या केसमध्ये ड्रॉप तयार होणार नाही, ते जे काही लिक्विड आहे ते युनिफॉर्मली त्या सॉलिडवर पसरून जाणार आहे. थँक्यू.